नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये। तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं ते आपले या शेड मधले पिल्ले त्या शेड मध्ये ट्रान्सफर केलं ते त्या दिवशी। तर याच्यामधली आणखी सगळी घाण काढायची राहिली, ते भांडे वगैरे उचलायचे राहिले, स्वच्छ करायचे राहिले, ते पण आपण करणारच कारण पावसाची शक्यता आणि पाऊस पडला याच्यावरती। आता ह्या जाळ्यातून मध्ये पाऊस जाईल तर खूप जास्त घाण होईल म्हणून ते तर आपल्याला साफ करायचंच आहे। आणि त्याच्या पहिले आपल्याला त्या कोंबड्यांना खाद्य ठेवायचे। काल ठेवलं होतं मोठाले भांडे तर ते संपले, तर आता आपल्याला न्यू ठेवायचे। नंतर भाजीपाला कट करून त्यांना चारायचे, त्याच्या पहिले आपण त्यांना खाद्य ठेवूया। हे बघा, ही अशी पिशवी येते खाद्याची। तर आपण रोज रात्री कुलूप लावून ठेवतो कारण कोणावर विश्वास ठेवण्यासारखं। बघा कोंबड्या आपल्या केवढ्या मोठ्याला झाल्या। तर याच्यामध्ये थोडं भुसकट उडवतात कोंबड्या साफ करून। चला आता भरायचं आपल्याला पाणी। हे बघा, तर क्लोरीनच्या गोळ्या पण टाकतोय पाणी शुद्धीकरणासाठी। तर एका गोळीतला चौथा भाग पाणी गोळी टाकायची। याच्यात पण क्लोरीनची गोळी टाकलेली आहे। आता रात्रीपर्यंत पाणी बदलायचं टेन्शन नाही। आपलं खाद्य आणि पाणी ठेवून झालेलं आहे। तर आता ह्याला ना रात्रीपर्यंत तरी बघण्याची गरज नाही। रात्री जर थोडं कमी वाटलं तर त्यांना रात्रभर पण त्या खातातच ना। तर मग रात्री जर आपल्याला अर्ध्याच्या खाली किंवा थोडं राहिलं खाद्य आणखीन आपण त्याच्यामध्ये वाचायचं आणि आणखी पाणी ठेवायचं। पण आता संध्याकाळपर्यंत बघण्याची काहीच गरज नाही, आपलं सगळं काम डन झालेलं आहे। जे जुन्या शेडमधून कोंबड्या ट्रान्सफर पलीकडे केल्या होत्या तर ती घाण एवढी मोठी सगळी तशीच होती कारण काल आणि परवा आम्हाला वेळ भेटला नाही। परवा कोंबड्या ट्रान्सफर केल्या तर पावसाची शक्यता आणि पावसाने भिजल्यावर खूप वास येईन आणि जाळ्यातून पाऊस मध्ये येतो कारण या पावसाचा काहीच भरोसा नसतो। आता कधी येईल, अवकाळी पाऊस म्हणतात त्याला। तर आणि पावसाचं वातावरण पण होतं एक दोन दिवसापासून आणि कुठं कुठं पडला पण होता। तर आम्ही दोघं साफसफाई करत होतो। पहिलं तर त्या तुपलीने भरून घेतलं सगळं पाटीमध्ये, पाटीतून त्या पोत्यामध्ये टाकलं। नंतर झाडू आणला, झाडूनी झाडून घेतलं आणि जे हे अलीकडं थोडं थोडं दिसतंय ना तर ते निघतच नव्हतं सगळं झाडून वगैरे झालं होतं। पूर्ण खाली तूच सगळी पलीकडल्या साईडला गेली होती तर ते निघत नव्हतं म्हणून ते खुरप्याने आणि विळ्याने आम्ही दोघांनी खुरडून खुरडून काढलं। असं खूप वेळ, एक दोन तास गेले ते काढायला, तरी काय एवढं क्लीन निघलं नाही। मग त्याच्यामध्ये आम्ही थोडं पाणी टाकून मुरायला ठेवलं आणि मग त्याच्यानंतर थोडं ते क्लीन झालं। आता त्याच्या आम्हाला दुसरे पिल्ले आणायचे तर त्याची तयारी करताना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल। त्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। आणि या बिझनेसमध्ये परवडते नाही परवडते आपल्या या ज्या कोंबड्या आहेत का, तर त्या लवकरच विक्रीला येतील तेव्हा आपल्याला कळेल। आम्ही सगळा खर्च वगैरे लिहून ठेवला आहे आणि प्रॉफिट किती झाला मी सगळं डिटेल एक व्हिडिओ तुम्हाला सांगेल। जर कोणाला करायचं असेल तर तोपर्यंत थोडा वेट करा, एक महिन्यामध्ये होईल आमचं ते पलीकडलं पिल्ले येतील। मग मी तुम्हाला खर्च किती झाला, खाद्य किती झालं किंवा एक पोतं खाद्याचं किती ऑल डिटेल व्हिडिओ टाकेल। चला थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।